यूट्यूबवर आपण खूप सारे रेसिपीजचे व्हिडिओ पाहतोय. फणसाची भाजी त्यात अत्यंत कठीण अशी मानल्या जाते. खूप साऱ्या त्यासाठी प्रक्रिया कराव्या लागतात असा एक समज आहे. पण या व्हिडिओमधून मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीनं घरच्या घरी फणस कसं तयार करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी आता माझ्याकडे मी हे घरगुती साहित्य तयार केलेलं आहे. आपण इथे पाहू शकता की जिरं आहे, धनिया पावडर आहे, हा मसाला आहे, हा मी स्वतः तयार केलेला मसाला आहे. यामध्ये मी सोप घेतलेली आहे, जिरं आणि धणे असे एकत्र भाजून हा मसाला तयार केलेला आहे. हा फणसाच्या भाजीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही दोन कांदे कापून हे ठेवलेले आहेत, दोन कांदे आणि एक साधारणपणे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि एक गाठा अख्खा अद्रकीचा 2 इंचाचा त्याचा एक पेस्ट तयार करून ठेवला आहे. इथे 1.5 टमाट्याचा मी हा पेस्ट तयार करून ठेवलेला आहे. इथे कुकरमध्ये तुम्ही पाहू शकता की फणस हा मी हळद आणि थोडंसं मीठ टाकून हा 2 शिट्ट्यांवरती तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. त्यासाठी हा व्हिडिओ आपण आता सुरू करूया. पुढे एक साधारण 3 मिनटं आपल्याला हा कांदा परतून घ्यावा लागेल. त्याचा रंग बदलल्यानंतर आपल्याकडे कांद्याचा छान वास सुटू लागलाय. कांद्याचा रंग लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपण बारीक केलेलं लसूण आल्याचं पेस्ट घातलं, ते सुद्धा आपण एक साधारण 2 मिनटं ढवून घेऊया. कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट हे एकत्र होईपर्यंत आपण 1.5 मिनटं यावर एक झाकणी ठेवलेली आहे, जेणेकरून ते व्यवस्थितरित्या त्यामध्ये शिजेल. फणस हे आरोग्यासाठी अत्यंत आरोग्यदायी असं एक भाजीपाला आहे, अशी एक फळभाजी आहे. पण गुंतागुंतीची आणि किचकट त्याची रेसिपी आहे, त्यामुळे बरेच जण बाजारात जाताना फणसाकडे डोळेझाक करतात किंवा हा पदार्थ घेऊन ते थोडक्यात हे पदार्थ घेऊन तो कसा तयार करायचा म्हणजे बऱ्याच लोकांना आयडिया नसते, त्यामुळे मॅक्झिमम कुटुंबांमध्ये फणस हे टाळलं जातं. हे आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची पेस्ट, ही पण आता आपण यात घालूया. आपलं कांदा लसूण आणि आल्याची पेस्ट व्यवस्थित झालेली आहे. 1.5 लहान टोमॅटोची पेस्ट आपण यामध्ये टाकली, जेणेकरून आपली ग्रेव्ही जी आहे ती अतिशय टेस्टी बनेल. पुन्हा यावर आपल्याला 1.5 मिनटं साधारण 2 मिनटं आपल्याला परतून घेतल्यानंतर घातलं यावर त्यांचा याचा स्मेल करता येतो. भारतीय खाद्य संस्कृत तशा विविध पद्धती आहेत भाजी बनवायच्या आणि साधारण आपण की जिल्ह्यानुसार खाद्य संस्कृती बदलते. कोकणातलं फणस हे वेगळं लागेल, पण विदर्भातलं फणस जर तुम्ही खाल, विदर्भात फणसाची भाजी तुम्ही खाल, तर केवळ झणझणीत तुम्हाला खायला मिळेल. यात आता आपले सुके मसाले जे आहेत ते आपण ॲड करणार आहोत. मी 1 चमचा हा सुका मसाला घेतला, हा धणे आणि सोपीचा तयार केलेला मसाला हा 1 चमचा घेतो, साधारण 1.5 चमचा. त्यानंतर तिखट मी चवीप्रमाणे म्हणजे 1.5 चमचा घेतलं. हळद आपण उकळताना टाकलेली आहे त्यामुळे घ्यायची गरज नाही. आणि इतर गोष्टी ज्या आहेत आता थोडंसं 1/2 चमचा मी ती तयार धणे पावडर यात आधीच घालणार आहे. आता हा मी तयार केलेला मसाला एकत्र मिक्सअप करून मी यात घालणार आहे. परतून घेतल्यानंतर साधारण 30 सेकंद परतून घेतल्यानंतर कमी गॅसवर शक्यतो हा परतून घ्यावा, जेणेकरून मसाला जळणार नाही. आपला मसाला तयार झालेला आहे. आता हे आपण उकडलेले जे फणस आहेत याच्या लहान लहान तुकडे केले हे आपण यात घालणार आहोत. आता याला पूर्णपणे मसाला लागेल एवढे ते ढवून घ्यायचं. आपल्याला प्रश्न पडला असेल की आपण फणसाचे जे तुकडे आहेत ज्या थोडे आहेत ते आपण बॉईल का केले, त्याचं कारण म्हणजे
एकतर ते फणसाचं जे जीवनसत्व असतं ते पाणी कुकरमध्ये राहतं आणि तुम्हाला ते भाजी ग्रेव्हीसाठी वापरता येते. आणि दुसरी गोष्ट याचा फायदा असा की ते फणस शिजायला कसं वेळ लागते त्यामुळे आपण त्याला उकळून घेतलेला आहे. मसाला पूर्णपणे लागलेला आहे. आता इथं आपण पाहू शकता की तेच जे पाणी आहे ते फणसाचं जीवनसत्व आहे, म्हणजे यातलं सर्व अर्क जो आहे तो या पाण्यात आहे. त्यामुळे हेच आपण ग्रेव्ही म्हणून घालणार आहोत. तुम्ही सूप म्हणून सुद्धा हे अर्धाचं पाणी देऊ शकता. चवीनुसार आपण शेवटी यामध्ये मीठ घालतो आणि त्यानंतर वरून कापलेली कोथिंबीर. साधारण 3 मिनिटं याला झाकण ठेवून होऊ द्यायचं आहे. त्यानंतर तयार झाली आपली मराठमोळी फणसाची भाजी. अशा प्रकारे आपलं मराठमोळं फणस इथं तयार झालेलं आहे आणि त्याचा सुगंध अख्ख्या घरात दरवळतो आहे. आता मी या भाजीची चव घेणार आहे.